नमस्कार। आज जो आपण ऑप्शन शिकणार आहोत त्यामध्ये दोन गोष्टी आपण शिकणार आहोत। एक म्हणजे स्टॉक आयटम क्रिएट कसा करायचा, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे आपण स्टॉक ग्रुप तयार केले होते ते स्टॉक ग्रुप आपल्याला कसे बघता येतील, आणि या पद्धतीने आपल्याला युनिट ऑफ मेजर्स कसं क्रिएट करायचं ते आपण बघूया। सगळ्यात पहिल्यांदा आपण आता क्रिएट ऑप्शनला जाऊया। गेटवे ऑफ टॅली मास्टर क्रिएट। क्रिएटमध्ये कुठलाही स्टॉक आयटम क्रिएट करण्यापूर्वी त्याचं युनिट क्रिएशन करणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं असतं। मग युनिट क्रिएशन म्हणजे काय? तर स्टॉक आयटमची खरेदी किंवा विक्री, स्टॉक आयटमची खरेदी किंवा विक्री ही क्वांटिटीच्या आधारे होते। क्वांटिटीचे मापन युनिट्समध्ये होते, त्यामुळे युनिट्स क्रिएट करणे आवश्यक आहे। तुम्ही सिंपल युनिट्सचा वापर करू शकता, त्यामध्ये आपण नंबर्स, मीटर्स, किलोग्रॅम, ग्रॅम्स आणि पीसेस, किंवा कंपाऊंड युनिट्स लाईक किलोग्रॅम ऑफ 1000 ग्रॅम्स इनटू 1 kg, अशा प्रकारचे आपण युनिट्स तयार करू शकतो। आता आपण सिंपल युनिट कसं क्रिएट करायचं ते बघूया। स्टॉक आयटमची खरेदी किंवा विक्री ही क्वांटिटीच्या आधार असते। क्वांटिटीचे मापन हे युनिट्समध्ये मोडले जाते, त्यामुळे युनिट्स ऑफ मेजर्स क्रिएट करणं गरजेचं आहे। तर युनिट ऑफ मेजर्स क्रिएट करण्यासाठी आपण खालील स्टेप्सचा वापर करणार। काय स्टेप्स वापर करणार? गेटवे ऑफ टॅली मास्टर्स। गेटवे ऑफ टॅली हा मास्टर्स क्रिएट एंटर इन्व्हेंटरी मास्टर्समध्ये युनिट, या ठिकाणी आपण एंटर की प्रेस केल्यावर आपल्याला युनिट क्रिएशन अशी विंडो दिसते। तर टाईपमध्ये या फील्डमध्ये टाईप्स ऑफ युनिट्सची लिस्ट दिसेल। पहिलं जे आहे याच्यामध्ये दोन प्रकारचे टाईपमध्ये असतात, एक असतं कंपाऊंड, एक असतं सिंपल। तर आता आपण पहिल्यांदा सिंपल्समध्ये आपण काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करूया। सिंपल्स, सिम्बॉल्स। आता ह्याला आपल्याला सिम्बॉल्स काय द्यायचे बघा, तर ह्याला इथं मी टाईप केलं NOS। याचं फॉर्मल नेम सिम्बॉल म्हणजे काय करणार, इथे आपण युनिटचा सिम्बॉल स्पेसिफाय किंवा टाईप करू शकता। हा सिम्बॉल्स सर्व रिपोर्ट्समध्ये यूज करता येतो किंवा यूज होतो। तर आपण ह्या ठिकाणी NOS असं आपण नंबर टाईप करूया। फॉर्मल नेम, इथे तुम्ही सिम्बॉलचे फॉर्मॅट नेम स्पेसिफाय किंवा टाईप करू शकता। आता उदाहरणार्थ इथं काय आहे NOS, तर आपण ह्या ठिकाणी आला इथं नंबर्स असं आपण फॉर्मल नेम टाईप करूया। पुढचा जो ऑप्शन आहे किंवा हे फॉर्मल नेममध्ये आपण आता नंबर्सचे नाव टाईप केलं, वेगवेगळ्या कंपनीच्या डेटाचे कन्सल्टेशन करते वेळी फॉर्मल नेम यूजफुल ठरते। कदाचित डिफरंट युनिट्सच्या असाइन सिम्बॉलसारखेच असू शकतात, त्यांना मॅच करण्यासाठी फॉर्मल नेमचा वापर करावा लागतो। पुढचा जो भाग आहे तो म्हणजे काय येतं आपल्याला, युनिट्सचे युनिट क्वांटिटी कोड। हे लिस्ट ऑफ याच्यामधनं जो आपण नंबर सिलेक्ट केलेला आहे तर आपल्याला लिस्ट ऑफ युनिट कोड म्हणतो आपण त्याला, युनिट क्वांटिटी कोड। तर आपण ह्या ठिकाणी NOS असं जर आपण टाईप केलं तर लिस्ट ऑफ युनिट कोडमधनं लिस्ट ऑफ नंबर्स इथनं आपल्याला सिलेक्ट करता येऊ शकते। एंटर झालं। आता आपण अशाच पद्धतीने दोन सिम्बॉल आपण तयार करूया, एक म्हणजे KG। KG इथं आपण घेऊया किलोग्रॅम, इथं त्याला युनिट ऑफ क्रिएशन आहे KG किलोग्रॅम। त्यानंतर इथं करूया ग्रॅम, ह्याला आपण नाव दिले ग्रॅम्स। आता इथं आपण एक कंपाऊंड तयार करूया। काय कंपाऊंड तयार करूया? 1 kg, म्हणजे आपल्याला 1 kg इक्वल टू 1000 ग्रॅम्स।
हे आपण असलेला कंपाउंड सुद्धा आपल्याला तयार करता येईल। इथून आपण बाहेर पडूया। आता जी युनिट्स आपण तयार केलेली आहेत ती युनिट्स मला इथून बघायची करता, मग आपल्याला डिस्प्ले करायची। मग डिस्प्ले करण्याकरता आपण काय स्टेपचा वापर करतो, तर आपल्याला इथून गेटवे ऑफ टॅली मास्टर्स चार्ट ऑफ अकाउंट्स इथं आपण एंट्री की प्रेस केली तर आपल्याला काय चेक करायचे इथून, आपल्याला तर युनिट्स चेक करायचे। युनिट्सवरती आपण क्रिएट केलं तर ह्या ठिकाणी आपल्याला जी काही आपण युनिट्स तयार केलेली आहेत ती युनिट्स आपल्याला इथं बघता येतील। आता ह्या ठिकाणी मला जर एखादं अल्टर करायचं असेल युनिट्स, तर आपण काय पद्धतीचा वापर करतो, किंवा समजा मला ह्याच्यातलं एक युनिट नको असेल ते मला डिलीट करायचं असेल, तर आपण त्याचा काय काय पद्धतीने किंवा कशा पद्धतीने करणार ते आपण बघूया। अल्टरनेटिंग युनिट ऑफ मेजर्स गेटवे ऑफ टॅली मास्टर्स गेटवे ऑफ टॅली मास्टर्स अल्टर अल्टरमध्ये गेल्यानंतर आपण सिलेक्ट करायचे युनिट, बरोबर आहे। तुम्हाला जे युनिट अल्टर करायचं आहे ते युनिट लिस्ट ऑफ युनिट्समधनं सिलेक्ट करावे। युनिट अल्टरेशन स्क्रीन डिस्प्ले होईल। समजा आता मला या ठिकाणी के जी आहे, दिसतंय, समजा आलं इथं आपण नाव देऊया के जी एस म्हणजे किलोग्रॅम्स, एंटर। मला इथनं चेंज करता पण आलं, दिसतंय। समजा मला एखादी गोष्ट ही नकोच असेल, डिलीट करायचं एखादं युनिट, मी इथं एंटर की सिलेक्ट करेल, इथं मला युनिट अल्टरेशन असं दिसेल। इथं मी अल्ट आणि डी हे दोन्ही की कॉम्बिनेशनने प्रेस केल्यावर मला ते डिलीट करता येईल। पण एखादी कुठली गोष्ट डिलीट करण्यापूर्वी पहिल्यांदा आपल्याला काय डिलीट करायचं आहे, तर आबा हे युनिट मला जे आहे हे मला इथनं युनिट डिलीट करायचं आहे। मी आता ग्रॅम्स डिलीट करायला गेलो, डिलीट नाही झालं कारण मी त्याचं कंपाऊंड युनिट्स तयार केलं होतं। मग आता मला ग्रॅम्स नको आहे, इथं मला ग्रॅम्स डिलीट केलं, आल डी केलं प्रेस डिलीट होईल। के जीज म्हणणं नको असेल, काय केलं आपण आल्ट डी केलं। तर अशा पद्धतीने आपल्याला इथनं युनिट्स जे आहेत ते डिलीटसुद्धा करता येईल। डिलीट करण्यासाठी आपण अल्टर आणि डी याचा आपण पूर्णपणे इथनं वापर केलेला आहे, ओके। तर अशा पद्धतीने आपण आता युनिट ऑफ क्रिएशन कशी तयार केली कशी केली ते केले। आता आपल्याला दुसरा एक भाग बघायचा आहे याच्यामध्ये, की जे आपण स्टॉक ग्रुप वगैरे तयार केले होते तर ते स्टॉक ग्रुप आपल्याला इथनं डिस्प्ले करायचे। चार्ट ऑफ अकाउंट्समध्ये आपण गेलो, मी आपण ह्या ठिकाणी स्टॉक ग्रुप्स केलं आपण, तर मला ह्या ठिकाणी स्टॉक ग्रुप तयार झालेले दिसते, दिसते। तर अशा पद्धतीने आपल्याला स्टॉक ग्रुप हे डिस्प्ले करता येतील। जर मला वाटलं की मला ह्या ठिकाणी काही मल्टिपल ग्रुप्स करायचे असतील इथनं मल्टिपल मास्टर, तर इथं मल्टिपल मास्टरमधनं मी इथनं क्रिएट आहे, इथं मी मल्टिपल ग्रुप तयार करतो आता इथं इथे। तर समजा मी त्याला इथं म्हणलं फूड प्रॉडक्ट, हे सगळे आपण आता प्रायमरी म्हणून तयार करूया। त्यानंतर ना मेडिकल प्रॉडक्ट, स्टेशनरी प्रॉडक्ट, असे मी इथनं मल्टिपल ग्रुप सुद्धा मला इथनं तयार करता येतील। जे मी ग्रुप तयार केलेले आहेत ते सगळे इथनं मला दिसणार आहेत। तर मल्टिपल स्टॉक ग्रुप तयार कसा करायचा, आपल्याला लिस्ट ऑफ स्टॉक ग्रुप कशी बघायची पुन्हा बघूया आपण। गेटवे ऑफ टॅली मास्टर्स मास्टर्समध्ये चार्ट ऑफ अकाउंट्स, चार्ट ऑफ अकाउंट्समध्ये मला ज्या ज्या गोष्टी बघायच्या असतील त्या ज्या गोष्टी आपण इथनं बघू शकतो। आता समजा आपण केलं इथनं युनिट्स, तर या ठिकाणी इथनं मला युनिट्स बघता येईल। त्याच पद्धतीने इथं मी स्टॉक ग्रुप सिलेक्ट केलं तर मला जे काही मी कंपनीमध्ये जे काही स्टॉक ग्रुप तयार केले असतील ते ग्रुप मला इथनं पूर्णपणे पाहता येते। आपण ॲटम कसे तयार करायचे ते आपण आता थोडंसं पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर अशा पद्धतीने आज आपण जे आहे या ठिकाणी आपल्याला युनिट ऑफ क्रिएशन कसं करायचं आहे, अल्टरेशन कसं करायचं आहे, डिलीट कसं करायचं आहे, चार्ट ऑफ अकाउंट्समधनं मल्टिपल स्टॉक ग्रुप कसे बघायचे आपल्याला, या गोष्टी आपण आत्ता सगळ्या बघितल्या। चार्ट ऑफ अकाउंट्समधनं मला सगळ्या गोष्टी इथनं बघता येतील,
मला लेजर सुद्धा बघता येतात, व्हाउचर टाइप बघता येतात, मला करन्सीज काय बघता येईल, मला स्टॉक ग्रुपमध्ये जे मी ग्रुप तयार केलेले आहेत ते मला बघता येईल, स्टॉक आयटम बघता येईल, स्टॉक कॅटेगरीज बघता येईल, युनिट्स बघता येईल आणि गोडाऊन करता येईल. आपण फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, कुठलंही इन्व्हेंटरी करत असताना आपल्याला चार स्टेप्स करायला लागतात इन्व्हेंटरी मास्टरमध्ये. त्यातले जे पहिले जे स्टेप्स आहेत, तर आपण पहिल्यांदा त्याचे स्टॉक ग्रुप तयार केले, त्यानंतर आपण त्याचा इथनं युनिट्स तयार केलं. आता आपण ज्या पुढच्या टॉपिकमध्ये जे आपण शिकणार आहोत ते म्हणजे हाऊ टू क्रिएट द स्टॉक आयटम्स. या पद्धतीचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर कृपया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझं चॅनलचं नाव आहे प्रशांत टेंबरे टॅली ऑनलाईन. माझं नाव आहे प्रशांत बाळू टेंबरे, निश कॉम्प्युटर, वाकडेवाडी. माझा मोबाईल नंबर आहे 9527903029. आणि आपण नक्कीच ह्या चॅनलला व्हिजिट करा आणि हा चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना, आपल्या मित्रांना शेअर करायला, जेणेकरून पुढील भविष्यात त्यांना त्याचा उपयोग जास्तीत जास्त करता येऊ शकेल. थँक्यू व्हेरी मच.